नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये बैलगाडी घेऊन. गाई पण आणल्या आता सोडले चारायला. 10:30 वाजले तर चरायले तर पांढरी गाय फक्त बांधली आहे, ती चरत नाही, पळती आहे. म्हणून हिरण मोठ्या इथं चरायले तर हिरण मोठ्या इथं चरायले आहेत. म्हैस ऊन लागली म्हणून झाड्या सावलीला गेली आहे. तांबडी पण सावलीला उभारली आहे. खिलरी रिकामी. पांढरी गाय बांधली आहे. पांढरी गाय अशी चरत नाही, बांधलीशी पळती आहे. 12:00 वाजले की पाण्यावर न्यायचे. येताना पाणी पाजून आणलेत. मोते प्यायला नाही पाणी. त्याला 12 वाजता पाण्यावर न्यायचं. पाणी पाडले की पुन्हा कडूळ कापायचं. घास पण कापून ठेवायचं, म्हणजे जाताना घेऊन जातं गाडीत टाकून. पाण्यावर घेऊन आलतो. पाणी पाडले जाईल व्याला. म्हैसन बैल घेऊन यायचं पाण्यावर. गेले रे हाय. किलरीन तांबडी गाय पुडी आहे. पांढरी महागाई आई आणलं बैलाली पण पाण्यावर. मोठ्या मोरी गेलाय. हिरण म्हैस मागून जाईल येत. 1:30 वाजले. तानिले ते सावलीला उभार राहिले होते. खाना पण झालते. हिरे पेलेत पाणी. नेतो आणली बांधतो. कडूळ कापतो. कडूळ कापून गाडीत भरून ठेवतो. पेलेत पाणी जाईल पडकाकडे. बांधतो आणि आता करून घेतो कापून. ऊन पण नाही लागले. म्हैस तर चरण झालं, सावलीला बसलेली होती. बांधतो हिंडली म्हशीला, सावलीला बांधतो. हे चला ऐक. झुपली बैलगाडी. कडूळ टाकून घेतो मधी गाडीमध्ये. 3:30 वाजले तर ऊन पण नाही. कडूळ टाकू तर बैल चारतो. चारा सोडतो थोडे. 4 वाजता जायचे घरी. इथलं कापलं कडूळ टाकतो गाडीमध्ये. टाकलं गाडीमध्ये कडूळ. गाय आणि म्हैस घेऊन येतो. इथं बांधाला चरायला बैल. बैलापाशी आणतो चरायला. हिरव फुटलेलं आहे. 4:30 वाजले की जायचे घरी. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.